एरवी महिनाभरात पडतो इतका पाऊस काही तासात पडला आणि ब्राझीलमधलं पेट्रोपोलिस शहर पुरतं कोलमडून गेलं. शहराच्या खूप मोठ्या भागात भूस्खलन झाल्यामुळे सगळीकडे नुसता चिखल आणि अवशेष इतकंच पाहायला मिळतं आहे. सुमारे 400 अग्निशमन कर्मचारी, नागरी संरक्षण दलाचे जवान आणि स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतलेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध सुरू आहे. हे लोक 24 तास काम करतायत आणि ते त्यांचा शोध थांबवणार नाहीत. तांत्रिक अडचणींसाठी थांबावं लागलं नाही तर हा शोध अखंड सुरू राहील. योजनेप्रमाणे गोष्टी झाल्या तर आम्ही अजिबात थांबणार नाही. शहरात घरांसाठी जागा शिल्लक नसल्यामुळे जवळपास 10,000 लोकांनी डोंगरावर घरं बांधली. पण ही घरं तकलादू होती आणि हा पूर पेलणं त्यांना शक्यच नव्हतं. जीवित आणि वित्तहानीची गणतीच नाहीये. माझ्या कुटुंबातले 8 लोक घरात होते. माझा पुतण्या आणि त्याची 5 वर्षांची मुलगी अजूनही सापडले नाहीयेत. अशा संकटाची आम्ही कल्पनाच केली नव्हती. आमचं शहर पुरतं संपलंय. सुमारे 300 लोक बेघर झालेत. त्यांची निवाऱ्याची सोय म्हणून छावण्या उभारल्या गेल्यात. पण हे इतक्यात संपेल असं वाटत नाही. येत्या काही दिवसात मुसळधार पावसाचा इशारा आहे.